शिर्डीमध्ये साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना साई मंदिराचे चारही गेट खुले करणे, चारही गेटजवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावेत, चारही गेटजवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था आणि लाडू काउंटर असावेत या मागण्यांसाठी शिर्डी शहर व्यापारी संघटना आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं साई संस्थान प्रशासनास भव्य मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले होते. या मोर्चाद्वारे मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात साई संस्थान प्रशासनाने 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. 15 दिवसांचा कालावधी होऊनही अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नसल्यामुळे शिर्डीकरांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण करण्यास साई संस्थान प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे ही बाब यातून प्रकर्षाने दिसून येत आहे आणि यामुळे शिर्डी परिसरात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थांनी व्यापारी संघटनांनी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडलकर यांची पुन्हा भेट घेत चर्चा केली आहे. याप्रसंगी सीईओ गाडलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्रिसदस्यीय समितीसमोर सर्व विषय मांडून सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं आहे. तर याप्रसंगी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, निलेश कोते यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शिर्डी शहर व्यापारी संघटनांनी समस्त शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीनं शिर्डी साईबाबा मंदिराचे जे चारही गेट उघडे करणे, त्याचबरोबर चारही गेटच्या बाहेर लाडू काउंटर असावे, सुशुल्क पास व्यवस्था असावी, त्याचबरोबर जे भक्तांचे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे जो चप्पल स्टँड, हा चप्पल स्टँड हा प्रत्येक गेटवर असावा या मागणीसाठी आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि व्यापारी बंधू आज कार्यकारी अधिकारी साहेब यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आम्ही त्यांना सर्व काही सूचना सूचित केलं, कारण आज जवळ 15 दिवसापूर्वी आम्ही साईबाबा संस्थानवर मोर्चाद्वारे कार्यकारी अधिकारी साहेब यांना निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाद्वारे त्यांना स्पष्ट आम्ही सांगितलं होतं की आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही बरोबर 16-17 दिवसांनी अमर उपोषणाला बसणार. त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी कार्यकारी अधिकारी साहेबांची भेट घेतली. चारही गेट खुले करण्यासंदर्भात तर इतर विषय आहेत, त्या संदर्भात देखील आम्ही या ठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती केली. जर कार्यकारी साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यांनी देखील लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्ही याबाबत जी त्रिस्तरीय समिती आहे त्या समितीसमोर हा विषय मांडून आपण या संदर्भात विषय मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. त्यामुळं आता 21 तारखेला उपोषण बसायचं की नाही हा सर्वस्वी जबाबदार आता कार्यकारी अधिकारी साहेब आहेत, ते काय निर्णय घेतात त्याच्यावर आता आमचं सर्व पुढची रूपरेषा अवलंबून आहे. सर्व गेटला बाबांचं दर्शन झाल्यावरती भक्तांना पुन्हा ये जा करण्यास परवानगी मिळावी, जागोजागी त्यांनी पेड पाचचे काउंटर उघडावेत, चप्पल स्टँड उघडावे, लाडू काउंटर उघडावे ही आमची मागणी होती. कार्यकारी साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं व प्रतिकात्मक त्यांनी साथ देऊन लवकरात लवकर यावर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे असं मी त्यांना बहुत विनंती केली, त्यांनी ते मान्य केलं आहे. शिर्डी व्यापारी असोसिएशन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने साईबाबा संस्थानवर साईबाबा संस्थानचे चारही गेट खुले करण्यात यावे भक्तांना जाण्या आणि येण्यासाठी, त्या संदर्भावर लाडू काउंटर चारही बाजूला असले पाहिजे, त्याचप्रमाणे पेडपासच्या जे काउंटर आहे ते पण असणं गरजेचं होतं भक्तांसाठी, आणि भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्या, मंदिरात येतावं, ग्रामस्थांना येतावं यासाठी तो मोर्चा होता आणि 15 दिवसाचा त्यासाठी अल्टिमेट दिला होता. म्हणून आज कार्यकारी अधिकाऱ्यांना आम्ही सगळेच ग्रामस्थ आणि व्यापारी त्यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. जर 2-3 दिवसात निर्णय घेतला तर 21 तारखेला सिटी ग्रामस्थ आणि व्यापारी असोसिएशन त्या उपोषण करण्यासाठी बसणार आहोत. एस एन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.